कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला हक्काचा असणारा मतदारसंघ गमवावा लागला. या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. त्यानंतरही भाजपने या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केलं. आता रासनेंच्या पराभवानंतरही तेच पुन्हा भाजपचे उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. पण हेमंत रासने निवडणूक पराभूत झाल्यावर त्यांनी ज्या पद्धतीने या विधानसभेत सातत्य निर्माण केलं पक्षाचं, खरं तर तोच जेठा नेता मोठा होतो जो सातत्य ठेवतो. आणि हेमंत रासनेनी मी बघितलं ज्या दिवशी ते निवडणूक हरले त्या दिवसापासून सुरुवात केली. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो हेमंत रासने 51% मतं घेतल्याशिवाय राहणार नाही, इतकी ताकद या मतदारसंघात तयार करण्याची स्थिती हेमंत रासने तयार केली. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक हे आईच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी रासने यांच्या नावाला पसंती दिली. आता पुन्हा एकदा कुणाल टिळक यांच्या समोरच बावनकुळे यांनी रासने यांच्या उमेदवारीचे संकेत दिल्याने कसब्यात भाजपमध्ये नवा संघर्ष पाहायला मिळू शकतो. याबाबत विचारले असता हेमंत रासने यांनी प्रतिक्रिया दिली. अपेक्षा कोणाकडे असती, जो अपेक्षा पूर्ण करतो त्याच्याकडनंच अपेक्षा असती. त्यामुळं भारतीय जनता पार्टी हा काम करणारा पक्ष आहे आणि याच्याकडून अजून जास्त चांगल्या कामाची अपेक्षा होती. पोटनिवडणुकीत हारल्यानंतर सलग 5 वेळा जिंकतो हा आमच्या पक्षाचा इथला इतिहास आहे आणि पुढील काळात तो इतिहास पुन्हा एकदा त्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. तर रवींद्र धंगेकर यांनी लढण्यासाठी तयार असल्याचं ठणकावून सांगितलं. तर मतदार राजांना गृहित धरून कुणी गृहित धरत असेल तर तो त्यांचा वागेल, पण येणारा काळ सांगेल की कोण निवडून येणार कोण हारणार. बावनकुळे बावनकुळे नाही कुणी येऊ दे, लढायचं नाही आपल्याला. आम्ही आता येईल लगेच. लोकसभेला कोण असेल पक्षाने ठरवतो कोणी बी, मग उद्या मला कुठली बी